गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, इफ वी ऑब्जर्व द फिगर ट्राइंगल्स, ऑब्जर्व द फिगर एंड राइट द प्रॉपर्टीज ऑफ ट्राइंगल्स। सोबत आकृतीचे निरीक्षण करा व त्रिकोणाचे गुणधर्म लिहा। नेम ऑफ द पॉइंट्स, बिंदूंची नावे सांगा। हा फर्स्ट पॉइंट आहे, पॉइंट ए। हा सेकंड पॉइंट, पॉइंट बी। हा थर्ड पॉइंट आहे, पॉइंट सी। नेम ऑफ द साइड्स, नेम ऑफ द साइड्स, बाजूंची नावे सांगा। ही फर्स्ट साइड आहे, साइड ए बी। सेकंड साइड, साइड बी सी। अँड थर्ड साइड, साइड सी ए। आपण स्केलचा वापर करून साइड ए बी, साइड बी सी, साइड सी ए चे मोजमाप करून टाइप्स ऑफ ट्रायंगल डिसाइड करू शकतो, त्रिकोणाचे प्रकार ठरवू शकतो। आता या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर साइड ए बी इज इक्वल टू साइड बी सी इज इक्वल टू साइड सी ए, तिन्ही साइड आपणाला सेम दिसतात। या तिन्ही साइड जर सेम असतील, इक्वल असतील, तर त्या त्रिकोणाला आपण, त्या ट्रायंगलला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो, समभुज त्रिकोण म्हणतो। त्याचे तिन्ही कोण समान असतात का हे आपण पाहूया। नेम ऑफ द अँगल्स, सुरुवातीला आपण नेम ऑफ द पॉइंट्स पाहिले, पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी। त्यानंतर नेम ऑफ द साइड्स पाहिल्या, साइड ए बी, साइड बी सी, साइड सी ए। आता आपण नेम ऑफ द अँगल्स, अँगल ए, अँगल बी, अँगल सी। आपण प्रोटेक्टरचा यूज करून, आपण कोनमापकाचा यूज करून अँगल ए, अँगल बी, अँगल सी चे मोजमाप करू शकतो। आणि साईडचं जर मोजमाप करायचं असेल, साईड ए बी, साईड बी सी, साईड सी ए, तर आपणाला स्केलचा वापर करावा लागेल। मेजर ऑफ अँगल ए, कोनमापक या ठिकाणी ठेवून जर आपण मेजरमेंट केली तर आपणाला या ठिकाणी 60 डिग्री हे माप आढळते। मेजर ऑफ अँगल बी 60 डिग्री, मेजर ऑफ अँगल सी 60 डिग्री। टाईप ऑफ द ट्रायंगल, जर तिन्ही कोणाची मापं समान आढळली, 60 अंश आढळली, तर त्या कोणाला आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणतो, लघु कोण त्रिकोण असे म्हणतो। सम ऑफ अँगल्स, यानंतर आपण या ठिकाणी टाइप्स ऑफ ट्रायंगल बघितलं, आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल। आता या ठिकाणी आपण सम ऑफ ऑल अँगल्स, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी, 60 डिग्री इक्वल टू 16 डिग्री इज इक्वल टू 16 डिग्री इक्वल टू बी इक्वल टू 180 डिग्री। यावरून मेजरमेंट ऑफ अँगल आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 16 डिग्री, मेजरमेंट ऑफ अँगल बी कॅल्क्युलेट केलेला आहे 60 डिग्री, मेजरमेंट ऑफ अँगल सी कॅल्क्युलेट केलेला आहे 60 डिग्री। सम ऑफ अँगल आपला आलेला आहे 180 डिग्रीज। आता या ठिकाणी आपण स्केलचा यूज करून आणि प्रोटेक्टरचा यूज करून या ठिकाणी आपण ट्रायंगल्स जे आहे किंवा प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स आपण या ठिकाणी राईट डाऊन करतो आहे। फर्स्ट प्रॉपर्टी आपली, ए ट्रायंगल विथ ऑल थ्री ॲक्यूट अँगल इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल्स। ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण लघुकोण असतात
आता लघुकोन म्हणजे 90 पेक्षा कमी माप, या ठिकाणी 90 पेक्षा कमी माप आपला आलेला आहे 60 अंश, या ठिकाणी 60 डिग्री आणि हे सुद्धा 16 डिग्री, म्हणजे लेस दॅन 90 डिग्री. म्हणून आपण जर ए ट्रायंगल विथ ऑल थ्री ॲक्यूट अँगल्स इज कॉल्ड, तिन्ही कोणाचे मापं जर लहान असतील तर याला आपण, या त्रिकोणाला आपण पहिली प्रॉपर्टी आहे ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल असे म्हणतो, लघुकोन त्रिकोण असे म्हणतो. द सम ऑफ द मेजर, सेकंड प्रॉपर्टी आहे, द सम ऑफ द मेजर ऑफ द थ्री अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्रीज. आता या ठिकाणी आपण अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सीचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे, 60 + 60 + 60 = 180 डिग्रीज, 180 अंशाचं आपली बेरीज आलेलं आहे. द सम ऑफ म्हणजे बेरीज, द सम ऑफ द मेजर ऑफ द थ्री अँगल्स, तीन कोणाच्या मापाची बेरीज, ए ट्रायंगल इज कॉल्ड इज 180 डिग्री, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश येते. आता साईडवरून आपण या ठिकाणी प्रॉपर्टी लिहितोय, ए ट्रायंगल विथ ऑल थ्री साइड्स, ए ट्रायंगल विथ ऑल थ्री साइड्स इक्वल इज कॉल्ड ॲज इक्विलॅटरल ट्रायंगल. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर समान लांबीचे असतील, आता या ठिकाणी ही ए बी साईड 6 सेंटीमीटर घेतलेली आहे, बी सी 6 सेंटीमीटर घेतलेली आहे आणि सी ए सुद्धा 6 सेंटीमीटर घेतलेली आहे. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्या त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. आपण पुढील व्हिडिओमध्ये ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज, त्रिकोण आणि त्याचे गुणधर्म यावर माहिती पाहणार आहोत. ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज, त्रिकोण आणि त्यांचे गुणधर्म, तर या ठिकाणी सांगावंसं वाटतं, टाईप्स ऑफ ट्रायंगल्स, त्रिकोणाचे प्रकार जे आहेत ते, पहिला प्रकार असतो बेस डाउन साइड्स, बाजूवर आधारित त्रिकोण, आणि सेकंड टाइप असतो, दुसरा प्रकार असतो बेस डाउन अँगल्स, कोणावर आधारित त्रिकोण. आता या ठिकाणी एका आकृतीमध्ये पहिले दोन जे प्रकार आहेत इक्विलॅटरल ट्रायंगल आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगल, हे दोन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दोन्हीच्या प्रॉपर्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता परत एकदा सांगतोय, बेस डाउन साइड्स, बाजूवर आधारित त्रिकोण जे असतात त्यामध्ये तीन प्रकार असतात. पहिला प्रकार असतो इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोण, म्हणजे तिन्ही बाजू समान मापाच्या असतात. दुसरा प्रकार आहे आयसोस्केल्स ट्रायंगल्स, या समद्विभुज त्रिकोण, यामध्ये दोन बाजू समान मापाच्या असतात. आणि तिसरा प्रकार आहे स्केलेन ट्रायंगल, विषमभुज त्रिकोण, त्या त्रिकोणामध्ये एक ही बाजू समान मापाची नसते. आता आपण दुसऱ्या टाईपकडे जातो आहे, बेस डाउन अँगल्स, कोणावर आधारित त्रिकोण. आता या ठिकाणी जर आपण कोणांचं ऑब्झर्वेशन केलं तर लघुकोन त्रिकोण आहेत, लेस दॅन 90 डिग्री. तर हा पहिला प्रकार झाला आपला ॲक्यूट अँगल ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण. दुसरा असतो राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण. आणि तिसरा प्रकार असतो ॲप्ट्यूस अँगल ट्रायंगल. तर याविषयी आपण सविस्तर माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.